क्षेत्रामध्ये, तसंच रावेर यावल मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये, बोदवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळाने आणि गारपीटने केळीची आणि अन्य पिकांची हानी झाली. केळी तर साफ झाली आणि यामधून लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालं. याचे त्वरित पंचनामे करावे. या केळी उत्पादकांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं मदत करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची मी चर्चा केलेली आहे, सरकारकडे मी मागणी केलेली आहे. माझी विनंती आहे की सबसेल शेतकरी ठार झालेला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं, या शेतकऱ्यांना पुढील कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं आणि शेतीसाठी आवश्यक असेल ते खतं आणि बियाणे ते कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे आणि जेवढं काही नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई म्हणजे त्याला अनुदान म्हणू शकतो पण भरपाई नाही परंतु सानुग्रह अनुदान त्यांना त्या संदर्भामध्ये मिळालं पाहिजे ते तातडीने द्यावं. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा. प्रभू.